विधायक रविंद्र धगेकर आज शीतकालीन सत्र के पहले ही दिन सरकार का ध्यान आकर्षित करने के लिए डॉक्टरी पेशे में विधानसभा परिसर में दिखाई दिए। रविंद्र धगेकर ने कहा कि मुंबई सम्मेलन में मैंने कहा था कि उड़ता पंजाब के बाद महाराष्ट्र में ड्रग्स बेचने वाला गिरोह महाराष्ट्र में काम कर रहा है। प्रशासन इस बात को नजरअंदाज करता नजर आया कि युवा नशे में लिप्त है। अभी तक संजय ठाकुर की गिरफ्तारी नहीं हुई है। संजय ठाकुर की गिरफ्तारी के बाद जिन मंत्रियों ने फोन किया उनकी जाँच होनी चाहिए। अधिवेशन बोलो तो मुंबई कि उड़ता पंजाब नंतर महाराष्ट्रामध्ये विकणारी टोळी कार्यरत आहे आणि त्यानंतर महिना दीड महिन्यातच दलित पाटील ससूनमधून पलायन केलं। सगळी माहिती घेतली असताना 9 महिने त्याला 5 तारीख सेवा दिली। त्या 5 तारीख सेवेमध्ये त्यांनी ससूनमधूनच उपचार घेताना अंमली पदार्थ विकण्याचं काम केलं। मोबाईल वापरले, पोलिसांशी संगत मताने, डॉक्टरांशी संगत मताने त्यामध्ये करोडो रुपयाचा व्यवहार केला। अनेक लोकांना त्यांनी पैसे दिले आणि आमची पुणे शहराची तरुण याच्यामध्ये अंमली पदार्थाच्या वेढ्यामध्ये वाहत जात असताना प्रशासन आणि पोलीस खातं याच्याकडे दुर्लक्ष करताना दिसत होतं। आम्ही सातत्यानं आवाज बोलतोय, वेळ पडली तर आम्ही रस्त्यावर उतरलोय, पण अजूनही संजय ठाकूरला अटक झाली नाही। आणि संजय ठाकूरला अटक केल्यानंतर ज्या ज्या मंत्र्यांनी फोन केलेत त्यांचा तपास झाला पाहिजे। आणि या तपासामध्ये गेल्या काळामध्ये अनेक ललित पाटील कार्यरत आहे ते थांबले पाहिजेत आणि आमचा महाराष्ट्र हा अंमली पदार्थ मुक्त झाला पाहिजे। कारण आज महाराष्ट्रामध्ये अनेक आर्थिक व्यवस्था चांगली असल्यामुळे या आर्थिक व्यवस्थेमध्ये अनेक लोकांचं लक्ष आहे, अनेक भांडवलदार ह्याच्यामध्ये उतरू शकतात, आंतरराष्ट्रीय गुन्हेगार ह्याच्यामध्ये आहेत। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोळ के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।